प्रथम तर मी इथं हजर होण्यासाठीच इथं आलो होतो, कारण का मला कोल्हापूरच्या प्रेसमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियाच्या लोकांनी मला हा प्रश्नच केला होता की तुमच्यावर गुन्हा नोंद झालेला असं समजते, आणि म्हणून मला स्वतः वाटलं की आपण कायदा सुव्यवस्था मानणारा हा संभाजी छत्रपती आहे, आणि म्हणून आपण आणि काहीतरी काही करण्यापेक्षा त्यापेक्षा आपणच इथं स्वतः हजर व्हायला येऊ, आणि म्हणून मी आज शाहूपूर शहावाडी पोलीस स्टेशनला इथं आलो होतो. मी त्यांना सुरुवातीला हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं. मग अनेक जो तास दीड तास जे तुम्ही म्हणता की बरीच चर्चा चालू होती, बरीच चर्चा झाली, बरीच सविस्तर चर्चा झाली अनेक ठिकाणी, काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी, त्यात मी त्यांना सारखं विचारत होतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का, आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला. त्यांनी हो सुद्धा म्हटलं नाही आणि त्यांनी मला नाही सुद्धा म्हटलेले. आता हे नेमकं काय हे मला कल्पना नाही आहे. आता परत निघायच्या अगोदर मी त्यांना म्हटलं की माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल तर मला ह्या मिनिटालाच मला परत कोल्हापूरला जायची काही गरज नाही, मी इथं हजर राहतो. ते काही त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही आणि ते इतकेच म्हटले आम्ही ह्याच्यावर काही बोलू शकत नाही, हो सुद्धा नाही आणि नाहीसुद्धा नाही, ही शेवटची जी चर्चा झाली आहे आणि या चर्चेच्या झाल्यानंतर मी आज तुमच्यासमोर येतो. उभा आहात विशाळगडावर अतिक्रमण काढायचं काम सुरू झालं अशी माहिती मिळते? नाही, मला सुद्धा अतिक्रमण काढण्याची माहिती मिळाली, त्यांनी सुद्धा मला सांगितलं, असिस्टंट एसपीनी सांगितलं मला की तिथं काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो शब्द दिल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर सुरुवात झालेली आहे काढण्याची. अनेक शिवभक्तांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत, या शिवभक्तांच्या पाठीशी तुम्ही कशा पद्धतीने उभा राहणार? आणि हा दुसरा विषय महत्त्वाचं, जे जातीय रंग देण्यात या लागलेलं आहे तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथनं निघालं असेल तर ते प्रकाश पाटले वेल्लाळ म्हणजे हे काय ठरून केलेलं नाही आहे, पण जे पहिले दोन अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत, म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले आहेत किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात हा तो विषय नाही. माझा तो प्रामाणिक हेतूच होता की विशाळगडमधली ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे ज्याचं ज्यांचं नोंद आहे सरकारमध्ये ते अतिक्रमण सगळ्यांचं निघालं पाहिजे तिथून, आणि ती भूमिका जी मी मांडली होती तिची सुरुवात आजपासून तिथं झालेली. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही अजून स्पष्ट केलं नाही, मात्र अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाले, त्या संदर्भात काय भूमिका आपली, त्या संदर्भात काही बोलणं झालं? आणि अनेक मुलांची धरपकड जी आहे त्याच्यामध्ये असणार नाही. मी त्यांना हेच सांगितलं की जे त्यांना तुम्ही जबाबदार ठरता तर त्याच्यापेक्षा पहिलं जबाबदार मला धरा, माझ्यावर गुन्हा नोंद करा. राजे हिंदी में बता दीजिए. नहीं नहीं वो हिंदी. शाहू महाराजांनी देखील या सगळ्यावरती करतं ही सगळी प्रसिद्धी पत्रक काढली, घटना जी आहे ती निंदनीय आहे. पत्रक काढले शाहू महाराजांनी आणि जो काय प्रकार घडला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, दुर्दैवी प्रकार आहे असं म्हटलेलं आहे, आणि उद्या ते विशाळगडाच्या पायथ्याशी भेट देखील पाहणी पत्रकामध्ये मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावायला पाहिजे होती असं सुद्धा उल्लेख आम्ही त्याबाबतचं पत्र दिलं होतं, मात्र या सगळ्यावरती ताशेरे जे आहे ते संभाजीराजे यांची भेट घडवून द्यायला पाहिजे होती, पण प्रशासनानं ती भेट घडवून दिली नाही म्हणून हे सगळं घडले आणि यासाठी प्रशासनाला जबाबदार धरले. छत्रपती शाहू महाराजांनी दोन भूमिका घेतल्या, एक भूमिका ते खासदार म्हणून सुद्धा घेत होते आणि एक भूमिका वडील म्हणून घेत होते, आणि हे घेत असताना त्याच्यात प्रामुख्याने दोन भूमिका जे मला दिसतात मी स्वपत्र आत्ताच ओझरतं ते मी पाहिलं, त्यातली पहिली भूमिका ही आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की छत्रपती संभाजींची मीटिंग
ही आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर ही मीटिंग लावावी, हे बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही, कारण का त्याच चर्चेत मी सुद्धा होतो, फोनवर आमची चर्चा झाली. मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हटलं की प्रोटोकॉलनी थोड्या गोष्टी मला बोलता येत नाही, त्यांच्याकडून आलं आहे म्हणून मी आता स्पष्टीकरण द्यायला मला काही हरकत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं की आपण कोल्हापूरला मीटिंग घेऊ जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून. तर मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हा विषय इथं सुटू शकत नाही, कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही मांडायचं आहे त्यांनी माझ्या पुढं मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही. हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला, वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो. मग त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला, तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री, कारण का ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तिथं पाहिजे. आणि अशी असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल, पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचं आहे. मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मीटिंग झाली नाही. हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशेरे उडवलेले आहेत एकदम बरोबर आहेत, 1% चुकीचं काही नाही. दुसरा मुद्दा, त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काय तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही किंबहुना मी निषेध करतो असं सुद्धा काहीतरी म्हटलं असं मला वाटतं. हां, तर मला आपल्याला सांगायचं आहे की ते माझे वडील आहेत, ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते महाराज आहेत आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत, ते माझे आहेत, कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली. ही ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो, पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची आहे, विनंती ही करायची आहे की माझी भूमिका काय होती खासदार म्हणून. त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावे, मला आनंद वाटेल. दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा, मी आक्रमक होतो आणि मला काहीच वाईट वाटत नाही, मी आक्रमक होतो काहीच वाटत नाही, कारण का मी आक्रमक कशासाठी होतो, माझ्या स्वार्थासाठी मी आक्रमक होतो. ह्या विशाळगडाला, विशाळगड किल्ला हा ह्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं, या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं होतं, या विशाळगड किल्ल्याने स्वराज्याचं रक्षण केलं होतं, या विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं, याच विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे नातू, ताराराणींचे पुत्र, करवीर संस्थापकांचे पुत्र शिवाजीराजे पहिले करवीरचे, त्यांचा राज्याभिषेक सोहळा तिथं झाला होता. अनेक राजधानींमध्ये विशाळगड ही एक राजधानी होती आणि ह्या विशाळगडसाठी मी जर आक्रमक पणा मी जर घेतला असेल तर मला गर्व आहे. भाजपचे आमदार नितेश राणे याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात या संदर्भात, ते मी ऐकलं नाही ते काही बोललेत आणि माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही जातीय हे करू नका, ही कोल्हापूर आहे आणि कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. हां, या शाहू महाराजांच्या भूमीत सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना आपण न्याय देतो आणि जे काही घडलं असेल त्याला मी सुद्धा समर्थन करत नाही आहे, पण हे का घडलं, या सरकारने काय अनेक गोष्टी केल्या नाहीत ह्याचं चिंतन सरकारने करायला पाहिजे, ह्याचं चिंतन प्रशासनाने करायला पाहिजे आणि मग जबाबदार हे प्रशासन आहे, सरकार आहे, काय संभाजी छत्रपती आहे, काय शिवभक्त आहेत, हे सगळ्यांनी ठरवावं. आज दिवसभरात मुख्यमंत्र्यांचा एकदा फोन निरोप नाही का, एकदम तुम्हाला एकदम तेच का आठवलं, नाही आता तो विषय आता ते फोन बिन ते विषय. आज कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग कडून निदर्शन, हां ते हां दुसरं एक राहिलं, ते मगाशी बोलता तुमचा देतो पूर्ण वेळ देतो मगाशी राहिलं की तुम्ही तो गुन्हा नोंद झालाय की नाही, काय गुन्हा नोंद झालाय असं तुम्ही विचारता, मी त्याला उत्तर दिलं की मला माहीत नाही आहे, कारण का त्या
पोलीस असिस्टंट एसपीनी सांगितलं की आम्ही याच्यावर काय म्हणजे बोलू शकत नाही म्हणण्याविषयी ते काही बोलले नाही त्याच्यावर. मला असं वाटतंय बहुतेक करून पालकमंत्र्यांच्या आदेशासाठी काही थांबलेत का. पालकमंत्र्यांनी काही ती त्यांना सांगा म्हणजे पालकमंत्री सांगले अरे लावा गुन्हा त्यांना करा अटक त्याची बहुतेक करून वाट पाहत आहेत का हे मला माहीत नाही. कारण का आज मी जरा असं थोडंफार पुरोगमित्व काय हे मी सकाळी थोडंफार त्यांच्याबद्दल बोललो असेल म्हणून बहुते मला वाटते मेसेज आला असेल की जरा थांबा मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला अटक करायचं की नाही करायचं. पालकमंत्र्यांच्या हातात आहे की मला माहित नाही. त्या ठिकाणी शाहू महाराज उद्या जाणार आहेत संभाजीराजे स्वतः अशा ठिकाणी पाहणी करायला जाणार आहेत काय सांगाल. कारण पुरोगामित्वाचा आता नाही छत्रपती शाहू महाराज खासदार म्हणून पाहायला निघालेले मला ती जागा पूर्ण पाठ आहे. मी अनेक मोहिमा केलेत मी स्वतः पावन आपलं पन्हाळ ते गोडखिंड किंवा पावनखिंड ज्याला आपण म्हणतो ते मी तीन मोहिमा केलेल्या आहेत आजपर्यंत चालत तेव्हा मला पाठ आहे म्हणून मला जाऊन परत बघायची गरज नाही का मी स्वतः काल पाहिलेलं आहे. आणि मी खासदार नाही ना नुकसान मी स्वतः पाहिलेलं आहे मला मी काय त्याचं समर्थन कुठे केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टीला अरे एक मिनिट धरून देत आता त्यांना आजपर्यंत माझ्या पुरोगमित्वर त्यांना शंका वाटत असेल म्हणून ते बोलत असतील माझी सुद्धा वेळ येईल ते मी त्यांना बोलेन. मग तो आतंकवादी जो तिथं राहिला हा काय नाव त्याचं यासीन भटकळ तो राहिला त्याच्यावरही काही बोलत नाही तो कसा राहिला तिथं कोणाच्याकडे राहिला ह्याच्यावर चर्चा नाही. माझ्या पुरोगमित्वर हे मग त्या मी एवढं स्पष्ट बोलतो की तिथं दोन्ही लोकांचं तिथं अतिक्रमण आहे त्यावेळी त्यांना पुरोगमित्व दिसलं नाही माझं. हां तो स्थानिक आमदार 1.5 वर्ष हे थांबवले मुद्दाम त्याच्या म्हणजे प्रेशर टाकून तो थांबवतो त्याच्याबद्दल त्यांना दिसलं नाही मीच दिसतो. माझी त्यांना विनंती आहे मुस्लिम बोर्डिंगचं आणि काय छत्रपती घराण्याचं नातं आहे हे मला माहीत आहे. राजे छत्रपती शाहू महाराजांनी बाकीच्या कुठल्या बोर्डिंगचे अध्यक्षपद ठेवलं नाही त्यांनी मुस्लिम बोर्डिंगचं अध्यक्षपद ठेवलं. आज छत्रपती शाहू महाराज सुद्धा त्याचे अध्यक्ष आहेत म्हणून तो गणी हजरेकर बोलतो हां म्हणून मी ऐकावं असं नाही ना. अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांचे मला फोन आले काल माझ्या अंदाजे 50-100 मुस्लिम समाजाचे लोक माझ्यावर कालच्या मोहिमला आलेले. एक तर तो भवानी मंडपात राहणारा फुलवाला एक कोणतरी आहे तिथं वासिम मुमीन तो माझ्यावर आलेला आहे म्हणून त्यांना सुद्धा माझी विनंती आहे कुठेतरी वेगळं रंग लावू नका दोन धर्मात. शिवाय जबाबदार धरत अटक देखील करावी कडक कारवाई करावी अशी देखील त्या निवेदनात मागणी कोणाचे. अरे तो कोण मला सांगायला पालकमंत्र्याचं मी ऐकत नाही तर त्याचा काय संबंध आहे. आणि मी स्वतः आलोय तिथं तू कोण सांगणार मला. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हे मागे घेतले जातील. नाही बघा असं होत नाही ना त्याला काही अनेक प्रोसिजर्स आहेत. मी त्यांना विनंती करायला होती की माझ्या त्यांना जबाबदार धरण्याची मला जबाबदार धरा. आणि अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत गंभीर स्वरूप दाखल केले आहेत. त्यात एक दोघं तर माझ्या बरोबर होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे काहीतरी दाखल करायचं म्हणून दाखल करायचं असं नाही चालत ना. स्वराज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. जी कलम लावली म्हणताय तुम्ही जे गुन्हे दाखल केलेत त्यामध्ये तर नाही आणि केलं तरी बघू ना म्हणजे कलम जी लावली दरोडा किंवा बरं एक मिनिट सांगा आमच्या स्वराज्याच्या लोकांनी तर दरोडे घातले नाहीत किंवा जाऊन कुठेतरी जाऊन अनेक गोष्टी चोरले नाहीत. हा जर शिवाजी महाराज जय नारा दिला त्याला जर कलम लावतो ठीक आहे चला. हिंदी की छोटा स्थानिक आमदारांना भाजप रसद पुरवतो तो प्रश्न आहे काय. अहो तो प्रश्न आहे का 100% प्रश्न आहे काय तो विचारायचा. हा ते तिकडे आहेत म्हणून सगळं चालू आहे 100%. राजा अरे वा 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 हा प्रश्न आहे हा प्रश्न आहे. पोलीस स्टेशन काय. पोलीस स्टेशन नुसतं ऐकत होतो मी गुन्हे नोंद झाले तर काय होते
त्या आरोपीला पुढं आणलं की त्या पोलीस स्टेशन बसवली कसं तो घाबरतो काय करतो. आज मला पोलीस स्टेशनचा अनुभव हा प्रश्न एकदम रास्त आहे. म्हणजे दोन दिवस मी प्रेशरमध्ये गेलो, पोलीस स्टेशनचा अनुभव. पुढची इथून पुढची काय असणार, पोलीस स्टेशनला सारखं येऊ नये असं मला वाटतंय. हिंदीमध्ये बदल पण बोला हिंदीमध्ये शॉर्ट दिव्या. आंदोलन को लेकर आप कई सालों से आवाज उठाते रहे हैं, कल जो है वो हिंसक वारदात हुई, उसके बाद आप सावगढ़ पुलिस स्टेशन में पहुंचे हैं, दो घंटे तक आप अंदर मौजूद थे, क्या कुछ बातचीत हुई है? जो कल हिंसाचार हुआ था उसका मैं समर्थन नहीं करता हूं, लेकिन मैं दरखास्त करता हूं सब लोगों को कि ये क्यों हुआ, इसके कारण क्या है, प्रशासन उसमें असफलता क्यों आई. मैंने तो प्रशासन को बोला था कि कैसी परिस्थिति आने वाली है और कैसे परिस्थिति आ सकती है, फिर भी मेरी मीटिंग मुख्यमंत्री महोदय से मेरी मीटिंग नहीं हुई, डिप्टी सीएम से नहीं हुई, और जो कुछ डिबैकल का कल कुछ हुआ है उसका पूर्ण जवाबदार ये सरकार और प्रशासन है. आपको लेके सर क्लैरिटी क्या है, एफआईआर रजिस्टर किया गया है आप पर कि नहीं किया नहीं गया? मुझे पुलिस ने क्या नहीं, इसलिए मैं आया था कि एक तो जो शिवभक्त के ऊपर जो गुनाह है उनको क्यों जवाबदार आप रखते हो, वो जवाबदारी मेरे ऊपर रखे और मेरे ऊपर एफआईआर करो आप. पर मैंने उनसे पूछा कि मेरे ऊपर गुनाह नोंद किया आपने, एफआईआर नोंद किया है कि नहीं, तो उन्होंने कहा कि उन्होंने कुछ उसमें कमेंट नहीं किया, यस भी नहीं बोलो ना भी नहीं बोलो. देखिए विशालगढ़ पर बहुत सारे अतिक्रमण है, वहाँ पे सिर्फ मुस्लिम लोगों का अतिक्रमण है, इस तरह से बात नहीं, एकदम क्या है जातीय रंग दिया, एकदम जातीय रंग दे रहे वो गलत है. मैंने हमेशा मैंने बात की है जो विशालगढ़ शिवाजी महाराज की एक राजधानी थी, जो अतिक्रमण हुआ है वो दोनों समाज का है, दोनों धर्म का है, और अभी जो अतिक्रमण जो मुख्य कार्रवाई शुरू हुई है पहला अतिक्रमण ये हिंदू का है, तो यहाँ हिंदू मुस्लिम ऐसा कुछ नहीं है, सब दोनों का ही दोनों का अतिक्रमण है, दोनों जो जो अतिक्रमण ऑन रिकॉर्ड है वो अतिक्रमण निकलना चाहिए. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.